बनावट दस्तावेज प्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मोहम्मद जावेद अब्दुल वहाब याला न्यायालयासमोर हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज 19 जुलैला पोलिसांनी सर्व वॉरंट घेऊन जावेदच्या देऊळगड आणि बुलढाणा येथील 5 निवासस्थानी 5 वेगवेगळ्या पथकाकडून एकाच वेळी छापे टाकले. या छाप्यादरम्यान त्यांच्या निवासस्थानातून पोलिसांना प्रत्येक ठिकाणी आक्षेपार्ह दस्तावेज व गुन्ह्यातील पुरावे आढळून आले आहेत. जावेदवर विविध गुन्हे दाखल आहेत. विनयभंग प्रकरणी 18 जुलैला तो जामिनावर सुटून कारागृह बाहेर पडताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. आज पोलिसांनी त्याच्या व त्याच्या नातेवाईकांच्या एकूण 5 ठिकाणावरील निवासस्थानी पथकाद्वारे धाडी टाकल्या. या धाडीमध्ये पिवळा आंबा दिवा, कोरेचे कोरे बॉन्ड, शासकीय बनावट शिक्के आदी आक्षेपार्ह दस्तावेज पोलिसांना आढळून आल्याची माहिती ठाणेदार यू के जाधव यांनी बीसीसीएनला दिली आहे. पोलीस स्टेशनच राहत नाही, एकदा ग्रुप फोटो घेऊन येईल. जावेद वल्द अब्दुल वहाब हा भामटा या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीने खूप नावारूपास आलेला होता. त्याच्यावरती बनावट सिक्के, शासकीय बनावट सिक्के जिल्हाधिकारी कार्यालयाचे ज्याच्यावरती राजमुद्रा असते असे सिक्के बनावट तयार करून त्यांनी बरेच फेक डॉक्युमेंट्स तयार केले, त्यामध्ये काही खरेद्या करून घेतल्या लोकांच्या, बऱ्याच लोकांना लुबाडलेलं आहे. आतापर्यंत किमान त्याच्यावर असलेल्या दाखल गुन्ह्याची आपण जर जंत्री पाहिली जवळपास 10 च्या आसपास गुन्हे दाखल आहेत. मग आज आम्ही त्याचे हाऊस सर्चेस घेण्याबद्दल आखणी केलेली होती. लीगल वेनी जाऊन सर्च वॉरंट आदरणीय JMFC बुलढाणा प्रथम वर्ग यांच्याकडून घेण्यात आले होते. त्यासाठी 5 टीमा नियुक्त झालेल्या आहेत. एक टीम API यादव साहेब, दुसरी टीम PSI मनोज सुरवाडे, तिसरी टीम आमचे संतोष दोंदाळ, चौथी नांगलोत PSI आणि 5वी SIMA. हे टॉप सिक्रेट होतं, कॉन्फिडेन्शियल होतं. 5 ठिकाणी आज छापे मारण्यात आले. त्यामध्ये देऊळघाटला त्याचं मुख्य घर जावेदचं, लगतच त्याच्या काकाचं घर, या ठिकाणी स्टार कॉलनीमध्ये त्याचं घर, भगीरथ कारखान्याजवळ त्याचं घर आहे एक आणि दुसरं एक घर, असे 5 घरावरती छापे मारण्यात आले. त्यामध्ये आमचे प्रत्येक टीमचे प्रभारी अधिकारी होते. प्रत्येकांना त्या ठिकाणी आक्षेपार्ह दस्तावेज, आक्षेपार्ह डॉक्युमेंट्स मिळाले. गुन्ह्यासंबंधाने जे पुरावे मिळायला पाहिजे होते ते सगळे त्या ठिकाणी मिळाले. ज्या ज्या बाबीचा वापर करण्यात आला होता हा गुन्हा करत असताना ते सगळे पुरावे तिथे मिळून आले. आक्षेपार्ह दस्तावेजामध्ये काही शाळांचे, महाविद्यालयांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, प्रमाणपत्र, प्रिन्सिपॉल, हेडमास्टर यांचे शिक्के, शासकीय शिक्के, कोरे चेक्स, कोरे बॉन्ड्स असे भरपूर मिळालेले आहेत. काल दिवा असतो उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्यांसाठी
लिगली तो लाल दिवा, ज्याला हंबर लाईट म्हणतो आपण, तो लाल दिवा पण याच्या एका घरामध्ये सापडलेला आहे.